शेतकरी मित्रांनो नमस्कार, ऍग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो आपल्या आवडत्या चॅनल मध्ये मी परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो आपण आज परत शेतकऱ्यांसाठी एक अमूल्य माहिती घेऊन आलो आहोत, जे पॉवर व्हीडर शेतकरी वापरताय हे बैलजोडीपेक्षाही खूप मोठं काम शेतीमध्ये करतात, जे काम सोपं आपण करतोय तर त्याविषयीच आपण माहिती घेऊन आलोय की किती एचपी मध्ये आणि कोणकोणत्या पिकात आणि कसं आपण त्याचा वापर घेऊ शकतो। तर नमस्कार। नमस्कार। तर आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती द्यावी की किती एचपी मध्ये अवेलेबल आहे आणि याचा वापर काय काय आहे। हा 9 एचपी किसान क्राफ्टचा 400D मॉडल आहे, याच्यामध्ये सेल्फ पण येतो। हा सेल्फ नाही आहे, हा रिकॉइल आहे, डिझेल वरती आहे, 5 लिटर डिझेलचा टँक आहे, त्याच्यासोबत 4.5 फुटाचा रोटरी येतो। याला 2 फॉरवर्ड गिअर आहे, 1 रिव्हर्स गिअर आहे। इथे टायराच्या खाली इथे रोटर बसतो 4.5 फुटाचा। पाठीमागे तुम्ही कुठलेही अवजार जोडू शकता। जसे आता हे अवजार जोडलेलं आहे खुर्ची चेअर, म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन साठी शेतापासून तुमचं घर जर 2 किलोमीटर असेल तर तुम्हाला शेतातून निया करायला ट्रॅक्टर नियान करण्यासाठी हा ट्रॉली फक्त 10,000 बसते। हा रोटर तुम्ही चिकलणी पडलणी साठी करू शकता, कापाशी साठी तुम्ही याच्यामध्ये रोटरी मारू शकता। आणि याचं वैशिष्ट्य आहे हा कमी पण होतो, म्हणजे याच्यात जॉईंट आहेत। कमी जास्त करू शकता। मॅक्सिमम 4.5 आहे आणि मिनिमम 2 फूट होता। हा किती एचपी मध्ये म्हटले? हा 9 एचपी डिझेल मध्ये, याचं नाव आहे 400। इन एव्हरेज किती देतो हा? तासाला 1 लिटर डिझेल खातो। 5 तासामध्ये जर 5 लिटर जर या डिझेल टाकलं या टाकीमध्ये तर दिवसभर चालतो हा मशीन। ओके। आणि वखर जर करायचं असेल तर तासाला 1 वखर करतो। रोटरी साठी 2 ते 2.5 तास घेतो। ठीक आहे। आता पुढचं जे आहे दुसरं, याचं कोटेशन जे आहे एमआरपी बॉक्स वरती 95,000 येईल, पण तुम्हाला इन्क्लुडिंग जीएसटी हे 80,000 रुपया मध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 80,000 तुम्हाला मिळेल। तर आता एक पुढचं जे आहे पॉवर ट्रिलर परत यांच्याकडे उपलब्ध, ते पण आपण बघूया। किसान क्राफ्टचा 212 PA लेटेस्ट मॉडल आहे, याला पण 3.5 फुटाचा रोटरी आहे, पण हा 7 एचपी पेट्रोल मध्ये आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की हा मुव्हेबल हँडल मुव्हेबल आहे, तुम्ही सरीतून दुसऱ्या सरीत पण चालू शकता। त्याच्यासोबत रेझर फ्री आहे, रोटर पण फ्री आहे। याचा पण रोटर कमीत कमी 1.5 फूट होतो, जास्तीत जास्त 3.5 फूट होतो। त्याला बॅलन्सिंग साठी समोरून व्हील दिलेला आहे, त्याने कारण तुम्हाला पाठीमागच्या माणसाला तोलून धरायची मशीन गरज नाही। याच्यावर पण ती तुम्हाला अवजारं जोडायची, जसं वखर नांगर मोगडा पेरणी यंत्र सगळं जोडता येते। ओके। जसं ह्या मशीनवरती जोडता येतं तसं ह्या मशीनवर पण। किती एचपी मध्ये? हा 7 एचपी आहे, एमआरपी 65,000। हा पेट्रोल आहे, एमआरपी 65,000 आहे, पण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50,000 इन्क्लुडिंग जीएसटी पोहोच केलं जाईल। ओके। चलो नेक्स्ट बघू। नेक्स्ट हा जे ऊसाचे शेतकरी आहेत, ज्यांचं ऊस पीक आहे मेन, किंवा अद्रक हळद असे मेन बेडवर्गीय पीक आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये तुम्हाला शेडनेट वगैरे करायचंय, शेडनेट म्हणजे बेड करायचे, बेड साठी तुम्हाला जे बेड बनवावे लागतात, जे स्पेसिंग तुम्हाला 2 फूट 2.5 फूट जसे बेड बनवायचे तसे बेड याच्यात बनतात। ओके। हा याच्या टायराच्या पाठीमागे बॅक रोटरी, याला बॅक रोटरी म्हणतात। हा 406D म्हणून येतो मार्केटला, जसं एमआरपी बॉक्स वरती 1,50,000 येतो, पण आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र याला 1,30,000 मध्ये देतो। 1,30,000 मध्ये आहे हा 9 एचपी इंजिन आहे। याच्या एचपी इथं लक्ष देत 186 म्हणजे 186 CC चा इंजिन आहे। ओके। 9 एचपी चा आहे, पण कंपनीने ISI मार्किंग 7.5 केलंय। ओके। याला सबसिडी आहे, 63,000 आपण याचं अनुदान घेऊ शकतो। आता नवीन दुसरं, नवीन हा ई एग्रो कंपनीचा GX5 आहे। याचं रेटिंग जे आहे 7 एचपी इंजिन आहे, पण ISI रेटिंग याचं 6 एचपी म्हणून केले आहे, कारण की आपण गव्हर्नमेंट नॉर्म नुसार एचपी हा कधी पण जास्त भरला पाहिजे। ओके। तर याच्यासोबत पण 3.5 फुटाचा रोटर आहे, याला पण तुम्ही वखर जोडू शकता, रेझर जोडू शकता, बाकीचे अवजार जोडू शकता। सर बॉक्स वरती एमआरपी 75,000 येईल, पण हा 50,000 तुम्हाला मिळून जाईल। याचा ऍव्हरेज आहे तासाला 800 ते 700 ML रोटरी साठी। ठीक आहे। याचा सबसिडी पण आहे, सबसिडी पण आहे, 50%। बघूया हा 9 एचपी आहे ई अॅग्रोचा, याचा बॉक्स वरती तुम्हाला 95,000 एमआरपी येईल, त्याचा 4.5 फुटाचा रोटरी येईल, पण हा तुम्हाला 80,000 महाराष्ट्रामध्ये भेटेल कुठे। याच्यावरती 63,000 रुपये अनुदान उपलब्ध आहे। ओके। याच्यावर 63,000 आणि हा डिझेल मध्ये? हा डिझेल मध्ये आहे, सेल्फ स्टार्ट आहे, याला तुम्हाला बॅटरी मिळेल,
एक साइड ची एक सहा महीने मशीन ची वॉरंटी आहे, सहा महीने बैटरी ची पण वॉरंटी आहे, आणि याला ट्रॉली पण यूज जोडता येते। ही ट्रॉली जी दिसते आपल्याला ही 30,000 ट्रॉली आहे, याच्यामध्ये दोन लेबर किंवा तुम्ही 3 क्विंटल माल आराम के साथ घेऊन शकतो, 3 क्विंटल पर्यंत तो वेट घेऊ शकतो। हा आणि ब्रेक वाली ट्रॉली आहे, म्हणजे ऍक्सिडेंट होण्याचे फार चान्सेस कमी आहे। किती एचपी मध्ये हा? हा 9 HP आहे, 186 याच्यावरती रेटिंग पण 9 HP चे। ठीक आहे, आता पुढचा बघूया आपण। हा NX 740 म्हणून नवीन पॉवर टिलर लॉन्च झाले आहे, पुणे बेस कंपनी आहे, स्पार्क नावाने यांनी लॉन्च झालं आहे, आणि पॉवर टिलरच्या लिस्ट मध्ये 9 सप्टेंबरच्या ज्या यादीमध्ये याचं नाव आलेलं आहे, पॉवर टिलर म्हणून तुम्ही याला घेऊ शकता। ओके, याची किंमत जी आहे ती MRP 2,25,000 आहे, पण आपण ऑफर मध्ये आता हा 2 लाख रुपयांना देतोय शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना। ठीक आहे, त्याच्यामध्ये तो फाटीमागचा जो रेझर आहे तो एक फ्री देतोय त्यांना शेतकऱ्यांना। ठीक आहे, म्हणजे रोटरच्या पाठीमागे रेझर लावला तर तुम्हाला माती लावायला एकदम सोपं जाईल। ओके, आणि हा पॉप्युलर ब्रँड आपलं म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये जास्त विकला जाणारा प्रोडक्ट आहे। हा 1500 रुपयाला मार्केटला विकला जातो, होलसेल रेट याचा 1300 रुपये, पण कमीत कमी 10 क्वांटिटी पाहिजे। ओके, हा मिनी टिलर आपण लॉन्च केलाय नवीन, मेड इन इंडिया आहे, आपल्या ब्रँडिंग ने याला घेतलंय, 3 HP आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला जो रोटर आहे तो रोटर दिलेला आहे 20 इंचाचा, म्हणजे तुम्ही मका अद्रक सोयाबीन किंवा कापाशी या पिकामध्ये अंतर्गत मशागत करू शकतो। याची जी फ्युल टँक आहे ती 2 लिटरची आहे, या 2 लिटरमध्ये हा कमीत कमी 4 तास चालेल। बरोबर, आणि सफिशियंट क्वालिटी आहे, आणि टिलिंग पण तुम्हाला 3 इंच ते 4 इंचापर्यंत टिलिंग होऊन जाईल। ओके, ठीक आहे। नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपला इंद्रा चाप कटर, याला पण सबसिडी 38,000 रुपये गव्हर्नमेंटची। ओके, हा मोटर सहित हा मशीन 42,000 रुपयाला बसतो, 3 HP मोटर सिंगल फेस, थ्री फेस घेतली तर 38,000 ला बसतो, म्हणजे 2 3 फेज मोटरचे रेट कमी आहेत। याला 2 ब्लेड आहे, हा 3 ब्लेड पण उपलब्ध आहेत, त्याचे 2,000 रुपये वाजवर दिलेत, 20 कंपन्या ज्या आहेत। ओके, त्या सगळ्या आपल्याकडे ऑथोराइज जे आहेत त्या सबसिडीसाठी आहेत, महाराष्ट्र शासन आपले सरकार महाडीपीटी योजने अंतर्गत सर्व सबसिडी पात्र टेस्ट रिपोर्ट असलेले खालील यंत्र ओम ऍग्रो इक्विपमेंट वाळूज येथे उपलब्ध आहेत। ओके, कोटेशन व टेस्ट रिपोर्ट साठी आधार कार्ड दोन्ही बाजू 98 81 51 0419 या नंबरवर पाठवावे। सबसिडी साठी GST ई वे बिल, बँक स्टेटमेंट, डिलिव्हरी चलन, टॅक्स इनवॉइस, GST 3B या कागदाची पूर्तता केली जाईल। ठीक आहे, तर त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्या, सर्व यंत्रावर 50% सबसिडी आहे। बरोबर, तर म्हणजे आपल्याकडे जे यंत्र उपलब्ध आहे त्याच्यावर 50% सबसिडी आहे। आणि बरोबर मित्रांनो, तर या ठिकाणी आपण 5 HP पासून तर साधारण किती 11 HP पर्यंत संपूर्ण जे पॉवर विडर आहेत ते बघितलेले आहे, त्याचा वापर सुद्धा आपण कसं करू शकतो याच्याविषयी संपूर्ण माहिती ही घेतलेली आहे। तर आता शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांना हा पडतो की जर मला हे उपलब्ध करून घ्यायचे असेल तर मी संपर्क हा कुठं साधू शकतो? तर तुमचा एक वेळ संपर्क नंबर जर असेल किंवा तुमच्याशी संपर्क शेतकरी कसे करू शकतो? शेतकऱ्यांनी आमचा हा मोबाईल नंबर जो आहे 98 81 51 0419 त्याच्यावर कॉल करू नये, व्हॉट्सअप करावे, कारण की व्हॉट्सअपला तुम्हाला उत्तर मिळेल, कॉलला उत्तर मिळणार नाही, याची नोंद असावी। दुसरा नंबर अल्टरनेटिव्ह आहे 98 222 36 129, ह्या पण नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला त्वरित रिस्पॉन्स मिळेल। कॉल कसं आहे, फार शेतकऱ्यांचे कॉल येतात ज्यांचे ऑलरेडी मंजूर झाले आहे, त्यांना कोटेशन द्यावं लागतात, टेस्ट रिपोर्ट द्यावं लागतात, आता एकटा धंदेवाईक माणूस असल्याच्या नंतर त्याला किती मॅनेज करावं लागतं हे तुम्हाला पण कळतंय, कारण की तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही पण एक उद्योजक आहात, या दृष्टीने आम्ही पण तुम्हाला चांगली सेवा देऊ, फक्त तुम्ही व्हॉट्सअपचा उपयोग जास्त करा, तुम्हाला सर्व माहिती व्हॉट्सअपद्वारे मिळेल। तर नक्की मित्रांनो, तुम्हाला आता त्यांनी जो नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करू शकता, आणि जी आपल्याला जास्तीत जास्त माहिती पाहिजे ती माहिती घेऊ शकता। तर अशीच माहिती ही आपण ऍग्रो इंडिया गुरु चॅनलवरती नक्की आणखी देऊ, जे नवीन असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा, आणि असा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत उपयोगी व्हिडिओ नक्की पोहोचवा। धन्यवाद।